हाय सगळ्यांना, शुभ दुपार. आतापैकी जेवण हे झालं, काम आवरलं, मी निवांत असं झाडांना पाणी देते. तिकडं मोटर चालू आहे, पाणी वाचते, तिथं झाडांना पाणी चालू आहे. तू म्हणसान पाऊस नाही का? गणपती वाचल्यापासून आम्हाला पाऊसच आला नाही. तिकडं काल सगळं भिजवले, कालच इकडे झाडांना पाणी दिले. मस्त गार्डनमध्ये कुणीच नाही, मी आणि अश्विनीच आहे. अश्विनी बसली तिकडं बाजव, मी बसली इकडं खुर्चीवर. दोघींचं आपलं तिकडं तिचा व्हिडिओ घालावती, माझं इथं पण मस्त. ह्या झाडाची सावली, ही झाड का असं लय मोठं, सगळं गोल पांगले वरती नेऊन त्याच्याखाली मी बसले. इथं पाठीमाग ते झाड लयच फुलं आले. ते इथं बोरीचं झाड पण आहे, असल्या राय बोरीचं. आपट्याला इतका फुल्ल आपटा आलाय की पुरं झाड गच्च भरलं. इकडे एक आहे, पलीकडे एक आहे. अश्विनी आमची बसली व्हिडिओ घालत, हा बा तुम्हाला बोर दाखवायची राहिली तरी ना. म्हणत बोर आल्यात ह्यो का? राय बोर तीन वेळा तोडली आणि तीन वेळा आली. मुळापासून जरी तोडली तरी ती तिथंच उगवली. ती काय भानगड आहे काय जणू? ती नस ती घरी नसलं की आम्ही ती तोडून टाकायचो आणि परत न तरी ती उगवून येते. यास मग म्हणलं जाऊन त्यात नकोच तोडायला. तिचं काय वैशिष्ट्य असेल ती तोडली तरी येते. होय, दोन वेळा तरी तोडली पण तरी ती उगवून आली शेवटी. तिथं मध्येच होती त्यामुळे ती तोडत होतो आम्ही. पण आत्याने एकदा गपचूप तोडली होती, परत नाही एकदा पण तोडली. ती घरी नसताना पालखीला गेल्यावर तोडायचो आम्ही. दर दोन वर्षी तर ती आलीच. आज कसं पोर हे सगळे शाळेत गेली, आता सगळं काम आवरलं, दीड वाजली जेवण ही झालं. आणि सकाळी बापूंनी माझं एक काम कमी केलं आपलं, ते भिजवून काढलं सगळं. भाजी जळायला लागलेलं ना, मग सकाळचं भिजवावं लागतं ती उन्हाच्या आधी. उन्हाच्या आधी हा आज बायस हाय बरं का सावली थोडी नाही ऊन, पण भाजी जळती जळायलाच लागली. आता त्याला आळी पडली त्या भेंडी, ह्याच्यावर औषध मारावं लागणार आहे. सगळे भेंडीची पानं खाऊन टाकले ती मस्त छान हे का नाही. बापू औषध नाही, वरती मका भिजावत्यात. मका दिली या, पण ते काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं ते काही नाही लागले नाहीत. पण म्हणलं एकदा भिजवा म्हणून बापू म्हणलं मी भिजवून काढतो वर मका. मोटर चालू या, ध्यान ठेवावं लागतं. मोटर चालू म्हणून म्हटलं होतं गाय धुवायची आमची. आता छान म्हणलं गाय धुवावी, बसली होती आता उठली. आता वरते पाणी फवरावंच तिच्या अंगावर थोडंसं. माझी वाईस तिला पण गार वाटन, बरेच दिवस झालं धुतली नाही. आता बैलपोळा आला आहे आमच्या इथला भादवी, मग त्याला धुत्यात इथं सगळे गुरं. आधीमध्ये पण धुत्यात, पण म्हटलं आज धुवावीच आहे. पाणी आवरलं आहे सगळं काम पण. आणि इथं रामफळाचं झाड छोटंच आहे, तिकडं इतकं मोठं आहे त्याला रामफळ नाहीत आले. आणि हो का हे छोटं आहे त्याला रामफळ आलेत. रामफळ माहीत असेल सगळ्यांना, हो का? दिसली का? हो का यायला लागले ती बरीच आहे ती. आणि कुठे गेली हो का छोटी छोटी रामफळ यायला लागले ती बरेच आले ते. आणि तिकडं इतकं मोठं झाड असं नाही आलं. सकाळधून हे पण भिजवून काढलंय सगळं. हे झेंडू सुकले होते, ऊन असलं की ती सुकते. याच कपडे हे गळ उठून बसली, पडलं ऊन. गोचिडी झालेलं सगळं जात्यात ना, म्हणून म्हटलं. आणि काल तुम्हाला दाखवते ह्यांनी कसलं झाड. हे लिंबाचं झाड जे होतं ना ते सगळं पूर्ण खाली टेकलं होतं. त्यांनी काल वर चढून सगळं झाड मस्त गोल केलं, वरती लावलं. आणि माळ लाव परत लिंबाला ह्या माळा पण लावून घेतल्यात व्यवस्थित सगळ्या. रात्री तुम्ही बरेच जणांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितला असं, ते असं हिकडून नंतर हो का हिकडून असंही हिकडून सगळं लावलं. हिकडून हिकडून गोल येड्यावर सगळं लावले. छान असं ऊन पडले, पाणी चालू आहे. आता घेते गाय धुवून, गाय धुतल्यावर तिला फ्रेश वाटेल.